Hello everyone, this one is lecture number 19 from halogen derivative. Now, in this lecture, we are going to study nucleophilic substitution reactions of halogens. Why nucleophilic substitution reactions of halogens are very slow or does not possible at normal conditions as compared to nucleophilic substitution reactions of alkyl halides. Okay, so now see first. Halogens, ओके आता हॅलोअरिन्स आपण इथे एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. पहा, येस मी एक्झाम्पल कन्सिडर करतो, क्लोरोबेन्झिन. ओके, सो दिस वन इज द करस्पॉन्डिंग हॅलोअरिन. हा मी करस्पॉन्डिंग हॅलोअरिन कन्सिडर केला, पहा क्लोरोबेन्झिन. ओके, आणि अल्किल हॅलाइडचं मी एक्झाम्पल इथे कन्सिडर करतो, इथिल क्लोराईड, दॅट इज अ CH3, CH2 अँड CL. सो दिस वन इज द क्लोरोबेन्झिन and this one is the ethyl chloride. Okay, it is a ethyl chloride. आता पहा, हा जो क्लोरोबेन्झिन आहे, ऍक्च्युली इट इज अ हॅलोअरिन. एम आय राईट? इट इज अ हॅलोअरिन. हा काय आहे? हॅलोअरिन आहे. येस, इट इज अ हॅलोअरिन. And ethyl chloride, it is a alkyl halide. It is a alkyl halide. Now, आता या केस मध्ये पहा, इथं आपण या दोघांचं न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन साठी कंपॅरिझन करणार आहे. आयदर हॅलोअरिन अंडरगो न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन इझिली और अल्किल हॅलाइड अंडरगो न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन इझिली, हे आपण कंपेअर करणार आहे. Then which factors affect on the rate of these compounds on the reactivity of nucleophilic substitution reactions, these factors are also we are going to study. So now first see, whenever we are going to study the reactivity, first we must check the strength of carbon halogen bond. आपण आता इथं हॅलोअरिन असू द्या किंवा अल्किल हॅलाइड असू द्या, जेव्हा याची न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन आपण जेव्हा स्टडी करणार आहे, जेव्हा आपण चेक करणार आहे, तेव्हा इथं हा जो कार्बन हॅलोजन बॉन्ड आहे, या कार्बन हॅलोजन बॉन्डची स्ट्रेंथ इथं आपल्याला काय करावी लागेल, चेक करावी लागेल. सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रेंथ? स्ट्रेंथ मीन्स वेदर द बॉन्ड इज अ स्ट्रॉंग बॉन्ड और वेदर इट इज अ वीक बॉन्ड. बरोबर आहे की नाही? हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे आपल्याला काय करावं लागेल, स्टडी करावं लागेल. सो इफ इट इज स्ट्रॉंग, हा जर स्ट्रॉंग असेल, ओके इफ इट इज स्ट्रॉंग देन इट डज नॉट ब्रोकन अंडरगो इझिली अँड रिएक्शन इज स्लो, अँड इफ इट इज वीक देन इट अंडरगोज ब्रोकन इझिली अँड रिएक्शन टेक्स प्लेस व्हेरी रॅपिडली और व्हेरी फास्टली. बरोबर आहे की नाही? पहा, जर हा बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर तो इझिली ब्रेक होणार नाही. म्हणजे कसा असेल? दिस कंपाऊंड इज अ लेस रिएक्टिव्ह. लेस रिएक्टिव्ह मीन्स डज नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन इझिली. आणि हा बॉन्ड वीक असेल, इट अंडरगो ब्रोकन इझिली, ओके अँड इट इज मोर रिएक्टिव्ह. ओके, मग आता इथं पहा, इन दिस केस इथं आपण स्ट्रेंथ कोणती कम्पेअर करतो? पहा, हा सीसीएल बॉन्ड, हॅलोअरिन मधला हा सीसीएल बॉन्ड आणि इथिल क्लोराईड मधला हा सीसीएल बॉन्ड, यांची स्ट्रेंथ इथं आपल्याला कम्पेअर करायची. बरोबर? जो बॉन्ड स्ट्रॉंग असेल इझिली ब्रेक होणार नाही, तो कंपाऊंड लेस रिएक्टिव्ह. जो बॉन्ड वीक असेल तो इझिली ब्रेक होईल, तो कंपाऊंड मोर रिएक्टिव्ह. व्हेरी सिंपल कन्सेप्ट, खूप सिंपल कन्सेप्ट आहे. ओके, सो आता पहा, इथं आपण कम्पेअर करत असताना इन केस ऑफ क्लोरोबेन्झिन, मी थोडस आता डीप मध्ये एक्सप्लेन करतो. पहा, आपला स्टडी हा क्लोरोबेन्झिन वरती आपण फोकस करतोय, दॅट इज अ हॅलोअरिन. ओके, सो इन केस ऑफ क्लोरोबेन्झिन नाउ सी, ओके दिस वन इज अ क्लोरिन. नाउ सी, क्लोरिन हॅव्हिंग 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. बरोबर, क्लोरिन कडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती असतात? पहा, 7. क्लोरिन हॅव्हिंग ऍटोमिक नंबर 17, इट्स इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्युशन 287. एम आय राईट? आणि मग हे 7 इलेक्ट्रॉन्स पहा मी इथं कसे रिप्रेझेंट करतोय. सो 1, 2, 3, 4, 5, 6. आणि हा जो 7th इलेक्ट्रॉन आहे ना, हा 7th इलेक्ट्रॉन
इट इज इन्वॉल्व इन द बॉन्ड फॉर्मेशन. तो बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्वॉल्व झालाय. नाउ इन केस ऑफ कार्बन, कार्बन इट हैविंग एटॉमिक नंबर 6, कार्बन एटॉमिक नंबर काय आहे 6, इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्यूशन 2, 4, मीन्स कार्बन हैविंग हाउ मेनी इलेक्ट्रॉन्स इन द वैलेंस सेल, कार्बन हैविंग 4 इलेक्ट्रॉन्स इन द वैलेंस सेल. इन केस ऑफ क्लोरीन, क्लोरीन हैविंग 7 इलेक्ट्रॉन्स इन द वैलेंस सेल. आता हा जो कार्बन आहे पहा इथं, हा जो कार्बन आहे, या कार्बनचे जे 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे 4 इलेक्ट्रॉन्स कुठेवर इन्वॉल्व झाले असतील बॉन्ड फॉर्मेशन मध्ये पहा. ओके, दिस वन इज द फर्स्ट, देन दिस वन इज द सेकंड, देन दिस वन इज द थर्ड, अँड दिस वन इज द फोर्थ, इन दिस वे. ओके, सो नाउ सी इन केस ऑफ क्लोरोबेन्झिन, या क्लोरोबेन्झिन मध्ये इथं आपण जेव्हा हे कंपेअर करतोय पहा. ओके, सो क्लोरीन हॅव्हिंग, येस, क्लोरीन हॅव्हिंग 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स, अँड आउट ऑफ दिस 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स 1 इलेक्ट्रॉन इज इन्वॉल्व इन द बॉन्ड फॉर्मेशन. एम आय राईट? 1 इलेक्ट्रॉन इट इज इन्वॉल्व इन द बॉन्ड फॉर्मेशन, वाईल 6 इलेक्ट्रॉन्स आर फ्री, मीन्स 3 इलेक्ट्रॉन पेयर्स आर नॉन बॉन्डिंग. मग कोणते आहेत या नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर पहा. दिस वन इज द नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर. नॉन बॉन्डिंग याचा अर्थ काय पहा, नॉन बॉन्डिंग, नॉन बॉन्डिंग मीन्स दे आर नॉट इन्वॉल्व इन द बॉन्ड फॉर्मेशन. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर. ओके, आता हा जो क्लोरोबेन्झिन आहे पहा, या क्लोरोबेन्झिन मध्ये आपण काय करूया, या बेन्झिन मध्ये जी कार्बनची जी काही चेन आहे त्या कार्बन्सला आपण नंबर प्रोव्हाइड करूया. ओके, मी नंबर पहा कशा प्रकारे प्रोव्हाइड करतोय. मी आता इथं अँटी क्लॉकवाईज नंबरिंग प्रोव्हाइड करतो पहा. हा फर्स्ट कार्बन, देन सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. तुम्ही क्लॉकवाईज पण प्रोव्हाइड करू शकता, अँटी क्लॉकवाईज पण प्रोव्हाइड करू शकता. ओके, नाउ सी इन दिस केस द हॅलोजन विच इज अटॅच टू द करस्पॉन्डिंग कार्बन, दॅट कार्बन इट इज एस पी टू हायब्रिडाइज्ड. एम आय राईट? इट इज एस पी टू हायब्रिडाइज्ड. हा, इथं क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच झालाय तो कार्बन कसा आहे, एस पी टू हायब्रिडाइज्ड. ऍक्च्युली बेन्झिन रिंग मध्ये इथं जे काही कार्बन आहेत, ऑल 6 कार्बन्स आर डबल बॉन्डेड कार्बन, अँड ऑल कार्बन्स आर एस पी टू हायब्रिडाइज्ड इन केस ऑफ बेन्झिन, इन केस ऑफ दिस अरोमॅटिक रिंग. ओके, आता पहा, हा बेसिक स्टडी केला आपण. आता हा बेसिक स्टडी केल्यानंतर या क्लोरोबेन्झिनचे आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ड्रॉ करूया. ओके, हे पहा, या प्रकारचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. आता हे बुक मध्ये तुमच्या ऍज इट इज प्रोव्हाइड केलेलं आहे. आता इथं हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कसे फॉर्म होतील, कसे फॉर्म करायचे, हे मी एक्सप्लेन करणार आहे पहा. ओके, इन दिस वे आपण इच अँड एव्हरी स्ट्रक्चर ड्रॉ करणार आहे, कन्सेप्ट समजावून घेणार आहे. ओके, सो नाउ सी फर्स्ट मी काय करतो पहा, क्लोरोबेन्झिन इथं रिप्रेझेंट करतो, क्लोरोबेन्झिन. नाउ सी दिस वन इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट टू ड्रॉ द रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स प्रॉपरली. दिस वन इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके, नाउ सी हियर, दिस वन इज द क्लोरोबेन्झिन. हा क्लोरोबेन्झिन आहे. ओके, नाउ सी इन केस ऑफ क्लोरोबेन्झिन, नाउ सी क्लोरीन इट हॅविंग 3 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर्स, इट हॅविंग 3 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर्स. ओके, आता पहा, ही इलेक्ट्रॉन पेयर कशा आहे, नॉन बॉन्डिंग. नॉन बॉन्डिंग मीन्स इट डज नॉट इन्वॉल्व इन द बॉन्ड फॉर्मेशन, अँड हेन्स इट इज फ्री टू मूव. बॉन्ड फॉर्मेशन मध्ये इन्वॉल्व नाही झाले याचा अर्थ ती फ्रीली मूव होऊ शकते. मग इथं पहा एक्झॅक्टली होतं काय, इन दिस केस दिस इलेक्ट्रॉन पेयर ऑन द क्लोरीन इट शिफ्ट्स हियर. ओके, इन बिटवीन क्लोरीन अँड इन बिटवीन फर्स्ट कार्बन, क्लोरीन आणि फर्स्ट कार्बनच्या मध्ये इथं ही इलेक्ट्रॉन पेयर शिफ्ट होते. ओके, आता मी इथं काय करतो पहा, जस्ट मी इथं थोडस चेंज करतो, हे जे पाय बॉन्ड्स आहेत ना त्यांची पोझिशन मी चेंज करतो. म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला बुक मध्ये ज्या प्रकारचा कन्सेप्ट आहे किंवा ज्या प्रकारचे स्ट्रक्चर्स प्रोव्हाइड केलेत त्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपण इथं फॉर्म करूया. ऍक्च्युली ओरिजिनल पोझिशन जी होती ते ठेवली असती तरी चालली असती, पण आपण नंबरिंग अँटी क्लॉकवाईज प्रोव्हाइड केले आणि म्हणून मी या प्रकारे पाय बॉन्ड्स इथं अरेंज करून घेतो. नाउ सी हियर, इन दिस केस इफ दिस इलेक्ट्रॉन पेअर, लेझर पॉइंटर कडे ऑब्झर्व करा पहा, लेझर पॉइंटर, इफ दिस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर ऑन द क्लोरीन इट शिफ्ट्स इन बिटवीन क्लोरीन अँड फर्स्ट कार्बन, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड टेक्स प्लेस.
ओके जर आता इथं न्यू बॉन्ड फॉर्म झाला तर मला सांगा हा जो फर्स्ट कार्बन आहे पहा फर्स्ट कार्बन बरोबर पहा त्या कार्बनला मी डॉट देतो डॉट हा जो फर्स्ट कार्बन आहे इथं जो फर्स्ट कार्बन आहे या कार्बनला सायमल्टेनियसली किती बॉन्ड फॉर्म झाले चेक करा येस पहा लेझर पॉइंटरकडे पहा पुन्हा एक वेळा येस वन्स अगेन टुवर्ड्स लेझर पॉइंटर नाव सी पहा इथं हा फर्स्ट देन सेकंड देन थर्ड अँड देन फोर्थ हे ओरिजिनल फोर बॉन्ड्स आणि इथं न्यूली जो फॉर्म होतोय हा डबल बॉन्ड हा न्यूली जो फॉर्म होतोय हा फिफ्थ बॉन्ड फॉर्म होईल पहा फिफ्थ बॉन्ड बरोबर मग मला सांगा येस कार्बनला सायमल्टेनियसली फाईव्ह बॉन्ड पॉसिबल आहेत का कारण हा जो न्यू बॉन्ड इथं फॉर्म होणार आहे हा बॉन्ड कितवा आहे इट इज द फिफ्थ बॉन्ड बरोबर आहे की नाही सो कार्बन व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज फोर कार्बन मस्ट हॅव द फोर बॉन्ड्स मग कार्बनला सायमल्टेनियसली फाईव्ह बॉन्ड्स पॉसिबल नाहीत बिकॉज कार्बन इज अ टेट्रा व्हॅलंट अँड देअर फोर इथं काय होतं पहा देअर फोर टू मेंटेन द व्हॅलन्सी ऑफ कार्बन फोर कार्बनची व्हॅलन्सी फोर मेंटेन ठेवण्यासाठी इथं जे कार्बनचे ऑलरेडी फोर एक्झिस्टिंग बॉन्ड्स होते त्यापैकी एक बॉन्ड ब्रेक होतो ओके आता पहा इथं जे फोर एक्झिस्टिंग बॉन्ड्स आहेत पहा इथं वन टू थ्री अँड फोर याच्यामध्ये कोणता बरं बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे जो बॉन्ड वीक असेल तो बॉन्ड ब्रेक होईल बरोबर मग कोणता बॉन्ड वीक असतो सिग्मा बॉन्ड वीक असतो का पाय बॉन्ड वीक असतो येस पाय बॉन्ड इज अ वीक बॉन्ड पाय बॉन्ड हा वीक आहे अँड देअर फोर दिस पाय बॉन्ड इट अंडरगोज ब्रोकन अँड इट शिफ्ट हियर पुढे शिफ्ट होतोय ऑन द सेकंड कार्बन नाउ सी दिस वन इज द फर्स्ट कार्बन दिस वन इज द सेकंड कार्बन ओके सो वी आर गेटिंग अ न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर आता इथं आपल्याला न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा प्रकारे मिळेल पहा येस सो हेअर इज अ न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर जस्ट वेट हे पहा कन्सेप्ट जर समजलं ना खूप इंटरेस्टिंग आहे जर कन्सेप्ट नाही समजलं ना मग तुम्ही कितीही रट्टा मारा काही उपयोग होत नाही ओके कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे ओके नाउ ओके इथं पाहता देर इज अ फॉर्मेशन ऑफ डबल बॉन्ड टेक्स प्लेस इन बिटवीन क्लोरीन अँड फर्स्ट कार्बन बरोबर आता पहा क्लोरीन कडं ऑलरेडी थ्री इलेक्ट्रॉन पेयर्स होते नॉन बॉन्डिंग आउट ऑफ दिस थ्री इलेक्ट्रॉन पेयर्स वन इलेक्ट्रॉन पेयर इज डोनेटेड बाय क्लोरीन क्लोरीन वन इलेक्ट्रॉन पेयर डोनेट केला पहा अँड देअर फोर दिस क्लोरीन इट एक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज एम आय राईट क्लोरीन कोणता चार्ज अक्वायर करतोय पॉझिटिव्ह चार्ज नाउ सी इन द फर्स्ट स्ट्रक्चर द पाय बॉन्ड विच इज प्रेझेंट इन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड कार्बन पहा या स्ट्रक्चरमध्ये लेझर पॉइंटरकडे ऑब्झर्व करा या स्ट्रक्चरमध्ये जो पाय बॉन्ड प्रेझेंट आहे इन बिटवीन फर्स्ट अँड सेकंड कार्बन इट अंडरगोज ब्रोकन अँड इट शिफ्ट ऑन सेकंड कार्बन सो वेन इट अंडरगोज ब्रोकन अँड शिफ्ट ऑन सेकंड कार्बन देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ येस देर इज अ फॉर्मेशन ऑफ निगेटिव्ह चार्ज ऑन द सेकंड कार्बन टेक्स प्लेस पहा पाय बॉन्ड ब्रेक झाला या पाय बॉन्ड मध्ये जी काही इलेक्ट्रॉन पेअर होती ती इथं शिफ्ट झाली कुठं इथं म्हणजे कुठं सेकंड कार्बन वरती आणि या इलेक्ट्रॉन पेअर मुळे सेकंड कार्बन वरती कोणता चार्ज फॉर्म झाला पहा निगेटिव्ह चार्ज फॉर्म झाला इथं ऑलरेडी जे काही रिमेनिंग टू पाय बॉन्ड्स आहेत त्यांची पोझिशन सेम असेल ॲज इट इज याच्यामध्ये कसल्याही प्रकारे इथं चेंजेस होणार नाही आहेत पहा आता इथं हे जे फर्स्ट स्ट्रक्चर आहे पहा येस फर्स्ट स्ट्रक्चर आणि सेकंड स्ट्रक्चरमध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे पहा फर्स्ट स्ट्रक्चर इज न्यूट्रल फर्स्ट स्ट्रक्चर न्यूट्रल आहे पहा याच्यामध्ये फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं चार्ज नाही आहे सेकंड स्ट्रक्चरमध्ये मात्र पहा पॉझिटिव्ह पण चार्ज आहे निगेटिव्ह पण चार्ज आहे अँड दिस पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज इट कॅन्सल इच अदर ते एकमेकाला कॅन्सल करतो मीन्स अगेन कंपाऊंड इज अ न्यूट्रल पुन्हा कंपाऊंड न्यूट्रलच आहे नाउ सी आता पहा इथं इन द नेक्स्ट स्ट्रक्चर नाउ सी व्हॉट हॅपन्स इन दिस केस द निगेटिव्ह चार्ज विच इज प्रेझेंट हिअर द इलेक्ट्रॉन पेअर विच इज प्रेझेंट हिअर इफ इट शिफ्ट ऑन ऑर शिफ्ट इन बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन हा निगेटिव्ह चार्ज जर समजा इथं शिफ्ट झाला ओके तर काय होईल पहा हा जो थर्ड कार्बन आहे नाउ सी विच वन इज द थर्ड कार्बन पहा हा थर्ड कार्बन आहे आता इथं या थर्ड कार्बनला ऍक्च्युली इथं प्रत्येक कार्बनला इथं एक एक हायड्रोजन असतो की जो आपण स्प्लिट करत नाही ऍक्च्युली इथं हायड्रोजन आहे की जो आपण स्प्लिट नाही केलेला पहा बरोबर की नाही इन केस ऑफ बेन्झिन रिंग इच कार्बन हॅव्हिंग हायड्रोजन आता पहा
ही इलेक्ट्रॉन पेयर इथं जर सेकंड आणि थर्ड कार्बनच्या मध्ये जर शिफ्ट झाली तर इथं कोणता बॉन्ड फॉर्म होईल पहा. येस इथं पहा, मी डॉटेड लाईन न रिप्रेझेंट करतो इथं पहा. येस जस्ट वेट, मी इथं स्लाइड चेंजेस करतो पहा. सो हा पाय बॉन्ड इथं आहे. ओके सो इफ दिस इलेक्ट्रॉन पेयर ऑन द सेकंड कार्बन इट शिफ्ट इन बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड टेक्स प्लेस. पहा मी डॉटेड लाईन न इथं न्यू बॉन्ड रिप्रेझेंट करतोय. मग असं जर असेल तर लेझर पॉइंटरकडे ऑब्झर्व करा. पाहता इथं हा जो कार्बन नंबर थ्री आहे या कार्बन नंबर थ्रीला सायमल्टेनियसली ओके पहा कोणता कार्बन नंबर थ्री आहे. येस दिस वन इज कार्बन नंबर थ्री. या कार्बन नंबर थ्रीला सायमल्टेनियसली किती बॉन्ड फॉर्म झाले पहा बरं. येस फाईव्ह बॉन्ड्स आर देअर. इज इट पॉसिबल, हे पॉसिबल आहे का. नाही पॉसिबल. सो देअर फोर टू मेंटेन द व्हॅलन्सी फोर, व्हॅलन्सी फोर मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला इथं काय करावं लागेल. हा जो पाय बॉन्ड आहे पहा कोणता पाय बॉन्ड. येस पाय बॉन्ड इन बिटवीन सेकंड अँड थर्ड कार्बन इट अंडर गोज ब्रोकन अँड इट शिफ्ट ऑन द नेक्स्ट कार्बन मीन्स ऑन द फोर्थ कार्बन. ओके सो वी हॅव द न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर. पाहता इथं आपल्याला न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा प्रकारे मिळेल. सो इन दिस केस नाउ सी. येस पहा स्ट्रक्चर प्रॉपरली ड्रॉ इथं करणं खूप गरजेचं आहे. ओके सो दिस वन इज द कार्बन क्लोरीन डबल बॉन्ड. ओके आता हा जो डबल बॉन्ड आहे हा एज इट इज आहे. आता पहा न्यू डबल बॉन्ड इथं फॉर्म होतोय. ओके अँड नाउ इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट हिअर. इथं पहा इथं इलेक्ट्रॉन पेअर शिफ्ट होते ऑन द फोर्थ कार्बन अँड देअर फोर देर इज अ निगेटिव्ह चार्ज आणि म्हणून इथे निगेटिव्ह चार्ज फॉर्म होतोय. आता इकडे क्लोरीन कडे काय असणार आहेत टू नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर्स आणि क्लोरीन कडे इथं ऑलरेडी पॉझिटिव्ह चार्ज फॉर्म झालेला आहे. ओके सो दिस वन इज द स्ट्रक्चर नंबर थ्री. आता इथं जे तुम्हाला मिळालं हे स्ट्रक्चर नंबर थ्री आहे बरोबर का पहा. येस आता याचं नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण ड्रॉ करणार आहोत. ओके आता इथं जो मी हे पहा इथं मी हायलाइट करतो हा जो मी सी एच बॉन्ड स्प्लिट केला होता हे तुम्हाला समजण्यासाठी स्प्लिट केला होता. ऍक्च्युली तुम्ही आता तो रिमूव्ह केला तरी चालेल याची आवश्यकता नाहीये. ओके येस नाउ आता नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर पहा कसं मिळेल. इन द नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर नाउ सी व्हॉट हॅपन्स. दिस निगेटिव्ह चार्ज ऑर इलेक्ट्रॉन पेअर ऑन द फोर्थ कार्बन. इथं या फोर्थ कार्बन वरती जे इलेक्ट्रॉन पेअर आहे पहा फोर्थ कार्बन कोणता आहे पहा हा फोर्थ कार्बन आहे. ओके इट शिफ्ट हिअर इथं इथं शिफ्ट होईल. इथं म्हणजे कुठं इन बिटवीन फोर्थ अँड फिफ्थ कार्बन. जर इथं शिफ्ट झाली तर इथं काय बरं फॉर्म होईल डबल बॉन्ड फॉर्म होईल. ऑलरेडी या फिफ्थ कार्बनला इथे एक हायड्रोजन असतो की जो आपण स्प्लिट करत नाही आणि असं जर झालं तर पहा हा जो फिफ्थ कार्बन आहे या फिफ्थ कार्बनला सायमल्टेनियसली किती बॉन्ड फॉर्म होत आहेत. सायमल्टेनियसली फाईव्ह बॉन्ड्स आर देअर. सो कार्बन इट मस्ट हॅव फोर बॉन्ड्स. मग पॉसिबल आहे का कार्बनला सायमल्टेनियसली फाईव्ह बॉन्ड. नाही पॉसिबल. मग एक्झॅक्टली इथं काय व्हायला पाहिजे ऑलरेडी एक्झिस्ट असणाऱ्या बॉन्डपैकी जो वीक बॉन्ड आहे वीक मीन्स पाय बॉन्ड इट अंडर गोज ब्रोकन तो ब्रेक व्हायला पाहिजे आणि नेक्स्ट कार्बन वरती शिफ्ट व्हायला पाहिजे. नेक्स्ट कार्बन वरती म्हणजे कुठं पहा हा ब्रेक होईल आणि इथं म्हणजे फिफ्थ कार्बन वरती सॉरी सिक्स्थ कार्बन वरती तो काय होईल शिफ्ट होईल बरोबर. मग पाहता तुम्हाला इथं न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा प्रकारे मिळणार आहे. येस सो पहा इथं ज्या गोष्टी आवश्यक नाहीयेत त्या मी कॅन्सल करतो आणि इथं न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण काय करूया ड्रॉ करूया. सो न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर पहा कशा प्रकारे मिळेल. ओके सो हियर इज ऑलरेडी कार्बन क्लोरीन डबल बॉन्ड. ओके नाउ हियर इज ऑलरेडी डबल बॉन्ड अगेन न्यू बॉन्ड इज फॉर्म्ड हियर. इथं न्यू बॉन्ड फॉर्म झाला पहा. अँड नाउ सी इलेक्ट्रॉन पेअर. इथं पहा इलेक्ट्रॉन पेअर कशा प्रकारे फॉर्म होते ऑन द सिक्स्थ कार्बन अँड दिस वन इज अ निगेटिव्ह चार्ज ड्यू टू इलेक्ट्रॉन पेअर ऑन द सिक्स्थ कार्बन बरोबर. आता इथं क्लोरीन कडे पहा ऑलरेडी टू नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेयर्स. ओके नाउ क्लोरीन कडे ऑलरेडी एक पॉझिटिव्ह चार्ज आहे. येस ओके आता पहा इथं
या केस मध्ये सिक्स कार्बन कडे इलेक्ट्रॉन पेयर आहे, मीन्स निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, आता इथं या सिक्स कार्बन कडे जो निगेटिव्ह चार्ज आहे, अगेन इट इज फ्री, बरोबर, आणि तो पुन्हा डिलोकलाइज होतो, पुन्हा मूव होतो. कशा प्रकारे मूव होईल पहा. नाउ सी, इट मूव्स हियर, हा इथं शिफ्ट होईल, आणि इथं जर शिफ्ट झाला तर पहा इथं न्यू बॉन्ड फॉर्म होईल. आणि असं जर झालं तर हा जो फर्स्ट कार्बन आहे पहा, कोणता फर्स्ट कार्बन आहे पहा, दिस वन इज द फर्स्ट कार्बन. हा जो फर्स्ट कार्बन आहे, या फर्स्ट कार्बनला इथं सायमल्टेनियसली पहा बॉन्ड किती फॉर्म झाले, सायमल्टेनियसली फॉर्मेशन ऑफ फाइव बॉन्ड टेक्स प्लेस. सो इज इट पॉसिबल कार्बनला सायमल्टेनियसली फाइव बॉन्ड फॉर्म होऊ शकतात का? नाही होऊ शकत. आणि म्हणून व्हॅलेन्सी फोर मेंटेन ठेवण्यासाठी जे ऑलरेडी एक्झिस्ट असणारे बॉन्ड आहेत त्यापैकी जो वीक बॉन्ड आहे हा वीक बॉन्ड ब्रेक होईल, आणि हा ब्रेक होऊन कार्बन वरती शिफ्ट होईल इथं, बरोबर. म्हणजे पहा तुम्हाला आता न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा प्रकारे मिळेल. येस येस, सो इथं पहा काय मिळेल. सो दिस इलेक्ट्रॉन पेअर ऑन द सिक्स कार्बन, हा जो सिक्स कार्बन आहे, ओके, याच्यावरची इलेक्ट्रॉन पेअर पहा कुठे शिफ्ट होते. देन दिस बॉन्ड अंडरगोज ब्रोकन अँड इट शिफ्ट्स ऑन दिस कार्बन. नाउ वी हॅव द न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर. पहा न्यू रेझोनेटिंग स्ट्रक्चर कशा प्रकारे मिळेल. सो इन दिस वे, ओके, नाउ हियर इज अ सी सी एल, डबल बॉन्ड ब्रेक झाला ना, सी सी एल सिंगल बॉन्ड, अँड हियर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू पॉइंट पाय बॉन्ड. दीज आर द ओरिजिनल पाय बॉन्ड्स जे ऑलरेडी एक्झिस्ट आहेत. आणि मग या क्लोरीन कडे पाहता इथं थ्री इलेक्ट्रॉन, थ्री नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत पहा इथं इन दिस वे. अगेन देर इज अ फॉर्मेशन ऑफ क्लोरोबेन्झिन, बरोबर. आता मी या स्ट्रक्चर्सला नंबर देतो पहा. दिस वन इज स्ट्रक्चर नंबर फोर आय व्ही, ओके, अँड दिस वन इज स्ट्रक्चर नंबर फाईव्ह. हे स्ट्रक्चर नंबर फाईव्ह. आता पहा तुम्ही इथं जर पाहिलं असेल या केसमध्ये ड्युरिंग द रेझोनेटिंग स्ट्रक्चर, ड्युरिंग द स्टडी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर ऑफ क्लोरोबेन्झिन, द इलेक्ट्रॉन पेअर विच इज प्रेझेंट ऑन द क्लोरिन, या क्लोरिन वरती जी इलेक्ट्रॉन पेअर प्रेझेंट होती पहा, ती या रिंग मध्ये कम्प्लिटली मूव झाली पहा, बरोबर की नाही. पहा फर्स्ट इलेक्ट्रॉन पेअर ऑन द क्लोरिन, इट शिफ्ट्स इन बिटवीन क्लोरिन अँड फर्स्ट कार्बन, देन फ्रॉम हियर इट शिफ्ट्स इन बिटवीन, इट शिफ्ट्स ऑन सेकंड कार्बन, देन फ्रॉम सेकंड कार्बन टू इन दिस वे, देन ऑन द फोर्थ कार्बन, देन ऑन द सिक्स कार्बन अँड फायनली ऍट द ओरिजिनल पोझिशन. म्हणजे क्लोरिन कडे जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती रिंग मध्ये कम्प्लिटली मूव्ह होते, आणि ही जी काही इलेक्ट्रॉन पेअरची मुवमेंट आहे या रिंग मध्ये, इट इज कॉल्ड ॲज द डी लोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन पेअर. याला आपण काय म्हणतोय, डी लोकलाइज झाली इलेक्ट्रॉन पेअर, त्या रिंग मध्ये कम्प्लिटली मूव्ह झाली, मीन्स डी लोकलाइज झाली. आता हे स्ट्रक्चर नंबर वन टू थ्री फोर फाईव्ह हे जे तुम्हाला मिळाले यांना आपण काय म्हणतोय, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. यांना आपण काय म्हणतो, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. ओके, आता पहा रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मी असं म्हणतोय, इथं तुम्हाला फाईव्ह स्ट्रक्चर्स दिसतायत, बरोबर की नाही. बट ऍक्च्युली देर आर फोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर, परंतु रेझोनेटिंग स्ट्रक्चर किती आहेत, फोर आहेत. का बरं फोर आहेत? बिकॉज फर्स्ट स्ट्रक्चर अँड लास्ट स्ट्रक्चर आर सेम. स्ट्रक्चर नंबर वन अँड स्ट्रक्चर नंबर फाईव्ह, दीज आर सेम. ओके, दीज आर सेम. हे कशा आहेत? सेम आहेत. अँड देअर फोर, ओके, देअर फोर हाऊ मेनी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल फॉर क्लोरोबेन्झिन? सो फोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल. कारण फिफ्थ जे आहे ना आपण त्याला कन्सिडरच करायचं नाहीये, कारण फिफ्थ आणि फर्स्ट कसं आहे, सेम आहे, फक्त पाय बॉन्डची पोझिशन चेंज झाली आहे, बरोबर की नाही. आणि हे बेन्झिन रिंग मधले जे थ्री पाय बॉन्ड आहेत हे फिक्स नसतातच, दे कंटिन्युअसली चेंज देअर पोझिशन. त्यांची पोझिशन ते कंटिन्युअसली काय करत असतात, चेंज करत असतात, बरोबर आहे. त्यामुळे त्यांची पोझिशन आपण फिक्स कन्सिडर करायची नाहीच आहे. सो हाऊ मेनी रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल फॉर क्लोरोबेन्झिन? आन्सर इज फोर. फोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर पॉसिबल फॉर क्लोरोबेन्झिन. नाउ सी इन दिस केस, आता इथं या केसमध्ये पहा हे जे फोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपण स्टडी करतोय, या फोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स मध्ये तुम्ही ऑब्झर्व करा पहा. इन द सेकंड स्ट्रक्चर हेर इज अ डबल बॉन्ड, देन इन द थर्ड स्ट्रक्चर अगेन हेर इज अ डबल बॉन्ड,
इन द फोर स्ट्रक्चर अगेन हियर इज अ डबल बॉन्ड बिटवीन सीसीएल, बरोबर की नाही? म्हणजे पहा इथं जे काही टोटल फोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत, या फोर रेझोनेटिंग स्ट्रक्चर पैकी फक्त एकाच स्ट्रक्चर मध्ये सीसीएल मध्ये सिंगल बॉन्ड आहे, फर्स्ट स्ट्रक्चर मध्ये. अदरवाइज इन स्ट्रक्चर नंबर टू थ्री अँड फोर देर इज अ सीसीएल डबल बॉन्ड. म्हणजे हॅलोबेन्झिन मध्ये क्लोरोबेन्झिन मध्ये हा जो सीसीएल बॉन्ड आहे याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर्स मोर आहेत ऍज कम्पेअर टू सिंगल बॉन्ड. सिंगल बॉन्डच्या तुलनेमध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर कशा आहेत? मोर आहेत. ओके, सो पहा मी इथे काय मेन्शन करतो, डबल बॉन्ड कॅरेक्टर्स आर मोर. किंवा इथं मेन्शन करण्यापेक्षा आपण पहा इथं आपण काय करूया, इथं आपण एक येस इथं मेन्शन करूया. ओके, सो पहा डबल बॉन्ड कॅरेक्टर्स आर मोर. डबल बॉन्ड कॅरेक्टर्स आर मोर. ओके, ऍट सी सी एल बॉन्ड, बरोबर. आता पहा डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्ड पेक्षा स्ट्रॉंग असतो, बरोबर आहे. देन आता इथं पहा आपण जर बॉन्ड लेंथ कम्पेअर केली असती, पहा सी सी एल इन बिटवीन हॅलोरिन अँड अल्किल हॅलाइड, तर पहा बॉन्ड लेंथ काय मिळते. इथं जी बॉन्ड लेंथ आहे ना, पहा बॉन्ड लेंथ इन केस ऑफ हॅलोरिन इट इज 169 पिकोमीटर. ओके, आणि इथं जी बॉन्ड लेंथ असते पहा इट इज अ 178 पिकोमीटर. ओके, आता आपण हे पण पाहिलं, पहा क्लोरोबेन्झिन मध्ये इथं काय आहे, देर इज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर, देर इज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर. देर इज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर इन बिटवीन कार्बन अँड क्लोरिन, बरोबर आहे की नाही? ऍट विच बॉन्ड? ऍट सी सी एल बॉन्ड, ऍट सी सी एल बॉन्ड. मग मला सांगा हॅलोअरिन म्हणजे क्लोरोबेन्झिन मधला सीसीएल बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे का इथिल क्लोराइड मधला सीसीएल बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे? कोणता बॉन्ड स्ट्रॉंग असला पाहिजे? क्लोरोबेन्झिन मधला सीसीएल बॉन्ड हा स्ट्रॉंग असला पाहिजे. वाय? बिकॉज देर इज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर इन केस ऑफ क्लोरोबेन्झिन इन द सीसीएल बॉन्ड. आणि मग तो स्ट्रॉंग आहे याचा अर्थ तो इझिली ब्रेक होणार नाही, इझिली ब्रेक होणार नाही याचा अर्थ तो कसा असणार आहे? लेस रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. कन्सेप्ट लक्षात येतो का? पहा म्हणजे पाहता इथं येस आपण जेव्हा आता हे कन्सेप्ट स्टडी केले, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपण जेव्हा स्टडी केले, सो रेझोनेटिंग स्ट्रक्चर स्टडी केल्यानंतर पाहता इथं मी पुन्हा एक वेळा क्लोरोबेन्झिनचं स्ट्रक्चर मी इथं ड्रॉ करतो आणि मग आपण काही कन्सेप्ट त्याच्याशी रिलेटेड डिस्कस करूया. पहा सो क्लोरोबेन्झिन, जस्ट वेट, मी या स्ट्रक्चरला हॉरिझॉन्टल मोडमध्ये रिप्रेझेंट करतो म्हणजे आणखी काही गोष्टी समजायला सोपी जातील. ओके, सो दिस वन इज द क्लोरोबेन्झिन. नाउ सी इन दिस क्लोरोबेन्झिन क्लोरीन हॅव्हिंग हाऊ मेनी नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर्स? नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर्स आर थ्री. मी इलेक्ट्रॉन पेअर्स असं म्हणतोय, पेअर्स पेअर्स किती आहेत? थ्री. इलेक्ट्रॉन्स म्हटलं तर मग काय असलं असतं? सिक्स. ओके, आता पहा इथं जो कार्बन आहे हा कार्बन, बरोबर, डबल बॉन्डेड कार्बन, याचं हायब्रिडेशन पण आपण डिस्कस केलं. पहा याचं हायब्रिडेशन काय होतं? येस इट इज एस पी टू हायब्रिडाइज्ड, बरोबर. देन इथं जी बॉन्ड लेंथ आहे पहा, ही बॉन्ड लेंथ किती आहे? 169 पिकोमीटर, बरोबर. अँड देर इज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर ऍट सी सी एल बॉन्ड, बरोबर का? पहा येस मी इथं मेन्शन करतो, पहा देर इज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर वेअर ऍट ऍट सी सी एल बॉन्ड, ऍट सी सी एल बॉन्ड इन क्लोरोबेन्झिन, बरोबर की नाही? इन क्लोरोबेन्झिन. सो देअरफोर इट इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. आणि म्हणून हा बॉन्ड कसा असेल? स्ट्रॉंग असेल ऍज कम्पेअर टू अल्किल हॅलाइड.
आता इथं पहा, आपल्याला काय स्टडी करायचंय, आयदर दिस कंपाउंड अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑर नॉट. बरोबर आहे, हा कंपाउंड न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फेवर करेल का नाही फेवर करणार. सो फर्स्ट पॉइंट आपण डिस्कस केला, ड्यू टू डबल बॉन्ड नेचर, डबल बॉन्डच्या नेचरमुळे पहा कसा आहे तो बॉन्ड, इट इज अ स्ट्रॉंग बॉन्ड अँड देअरफोर इट डज नॉट अंडरगो ब्रोकन इझिली, आणि म्हणून तो ब्रेक होत नाही इझिली, देअरफोर इट डज नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली, दिस वन इज द फर्स्ट रिझन. हे झालं फर्स्ट रिझन. ओके, आता आपण काय करूया, समजा SN1 साठी पहा, समजा SN1 मेकॅनिझम जर करायचं म्हटलं तर SN1 मेकॅनिझमचा चान्स आहे का हे आपण अगोदर स्टडी करूया. आता पहा, SN1 मेकॅनिझम स्टडी करायचं असेल तर इथं काय व्हावं लागतं, कार्बोकेटाइन फॉर्म व्हावा लागतो की जो कार्बोकेटाइन कसा असतो, मोर स्टेबल. बरोबर, मग इथं समजा या क्लोरोबेन्झिन पासून जर कार्बोकेटाइन फॉर्म झाला, ओके, तर पहा हा कार्बोकेटाइन कशा प्रकारे फॉर्म होईल, इन दिस वे. ओके, अँड हियर इज अ फॉर्मेशन ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. ओके, पाहता हा कोणता कार्बोकेटाइन फॉर्म झाला, पहा इट इज अ फिनिल कार्बोकेटाइन, इट इज अ फिनिल कार्बोकेटाइन. ओके, हा कोणता कार्बोकेटाइन आहे, फिनिल कार्बोकेटाइन, अँड फिनिल कार्बोकेटाइन इट डज नॉट गेट स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स. हा याला रेझोनन्स स्टॅबिलायझेशन नसतं, पहा कशामुळं, बिकॉज आता इथं रेझोनन्स स्ट्रक्चरच फॉर्म होऊ शकत नाही, सो नो रेझोनन्स स्टॅबिलायझेशन, किंवा डज नॉट गेट्स रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. मी इथं मेन्शन करतो पहा, नो रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. मग मला सांगा, आता इथं जर हा फिनिल कार्बोकॅटायन हा जर रेझोनन्स स्टॅबिलायझेशन जर नसेल तर हा कंपाउंड SN1 मेकॅनिझम फेवर करेल का, नाही फेवर करणार, डज नॉट फेवर SN1 मेकॅनिझम. बरोबर की नाही, सो SN1 मेकॅनिझम फेवर करणार नाही, आणि म्हणून पहा मी ते मेन्शन काय करतोय, इट डज नॉट फेवर विच मेकॅनिझम, SN1 मेकॅनिझम. कारण SN1 मेकॅनिझम जर कॅरी करायचं असेल, SN1 मेकॅनिझम प्रोसिड करायचं असेल, तर इंटरमिजिएट कार्बोकेटाइन कसा व्हायला पाहिजे, कसा असायला पाहिजे, स्टेबल असायला पाहिजे. ओके, सो SN1 मेकॅनिझम पॉसिबल नाहीये. आपण आता चेक करूया SN2 मेकॅनिझम साठी, पहा SN2 मेकॅनिझम. ओके, आता पहा SN2 मेकॅनिझम, SN2 मेकॅनिझम मध्ये काय कन्सेप्ट आहे, पहा इन केस ऑफ SN2 मेकॅनिझम देर इज अ 100% बॅक साइड अटॅक. ओके, देर इज अ 100% बॅक साइड अटॅक. आता इथं मला सांगा, या कार्बनच्या बॅक साईडला ॲरोमॅटिक रिंग आहे, मग या ॲरोमॅटिक रिंग मुळे बॅक साइड अटॅक पॉसिबल आहे का, नेवर पॉसिबल. कारण तुम्ही इथं कम्पेअर करा, पहा येस मी हायलाइट करतो, पहा हा पोर्शन, पहा देर इज अ क्राउडिंग, क्राउडिंग ऑफ ॲरोमॅटिक रिंग, ॲरोमॅटिक रिंगचं क्राउडिंग आहे, म्हणजे हा जो CCl बॉन्ड आहे या CCl बॉन्डच्या बॅक साईडने अटॅकच पॉसिबल नाही आहे, अँड ड्यू टू दिस दिस क्लोरोबेन्झिन इट डज नॉट अंडरगो ऑर इट डज नॉट फेवर SN2 मेकॅनिझम. सो इन केस ऑफ SN2 मेकॅनिझम काय होतं, पहा इन केस ऑफ SN2 मेकॅनिझम देर इज अ 100% बॅक साईड अटॅक, which is not possible. Okay, which is not possible in case of chlorobenzene. Am I right? In case of chlorobenzene. Okay, and hence it does not favor SN2 mechanism. आणि म्हणून तो SN2 मेकॅनिझम पण पहा फेवर करत नाहीये. ओके, म्हणजे पहा SN1 मेकॅनिझम पण फेवर करत नाही, SN2 मेकॅनिझम पण फेवर करत नाही. इट मीन्स दॅट हॅलोबेन्झिन, दॅट इज अ हॅलोअरिन, दॅट इज द एक्झाम्पल कोणतं घेतलंय, क्लोरोबेन्झिन, इट डज नॉट अंडरगो न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली ऍट नॉर्मल कंडिशन्स ऍट रूम टेम्परेचर. येते लक्षामध्ये, आणि म्हणून
हाँ जो हेलोअरीन है या हाँ हेलोअरीन न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन इजिली फेवर करत नाही, की जसं अल्किल हॅलाइड ने फेवर केले होते पहा, बरोबर की नाही? जशा रिएक्शन न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन अल्किल हॅलाइड ने फेवर केल्या होत्या, त्या प्रकारच्या रिएक्शन हॅलोअरीन न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन नॉर्मल कंडिशन नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशरला तो फेवर करत नाही. याचा अर्थ मग तो न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन फेवर करत नाही का? नाही, न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन पॉसिबल आहेत बट ऍट ड्रास्टिक कंडिशन. ड्रास्टिक कंडिशन म्हणजे काय पहा, ऍट व्हेरी हाय टेम्परेचर, ऍट व्हेरी हाय प्रेशर, इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, एटसेट्रा एटसेट्रा. फॉर एक्झाम्पल पाहता इथं, येस पहा, फॉर एक्झाम्पल इथं पहा, इथं न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन झाली पहा. हा क्लोरीन रिप्लेस झाला कशानं, ओएच ना, म्हणजे रिएक्शन कशा आहे, एसेंट रिएक्शनच आहे, न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शनच आहे ही, बरोबर आहे की नाही? बट पहा कंडिशन काय काय आहेत इथं, पहा कंडिशन पहा, येस ओके पहा, हाय टेम्परेचर 433 केल्विन, ऍसिडिक कंडिशन, आणि हा एक्स्ट्रा एनओ टू ग्रुप पण प्रेझेंट आहे इथं, बरोबर की नाही? सेकंड केस मध्ये पहा, इथं 2 NO2 ग्रुप एक्स्ट्रा प्रेझेंट आहेत पहा, हाय टेम्परेचर, ऍसिडिक कंडिशन, येतं लक्षामध्ये? म्हणजे अशा ड्रास्टिक कंडिशन जर यूज केल्या तर मग न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन पॉसिबल आहे. अदरवाइज नॉर्मल कंडिशन्सला हॅलोअरिन्स ऍट नॉर्मल कंडिशन इट डज नॉट शो, इट डज नॉट फेवर न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन. सो व्हॉट इज द रिझन? देर इज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर ऍट सीसीएल. सीसीएल ला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, बरोबर की नाही? बिकॉज इन केस ऑफ दिस 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर, पहा मी इथे मेन्शन करतो, हाऊ मेनी रेझोनेटिंग स्ट्रक्चर, 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. इफ वी स्टडी द 4 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स इन दिस केस, व्हॉट हॅपन्स, 3 स्ट्रक्चर्स, स्ट्रक्चर नंबर 2, 3 अँड 4, दिस 3 स्ट्रक्चर्स हॅव्हिंग डबल बॉन्ड कॅरेक्टर फॉर सीसीएल बॉन्ड, बरोबर की नाही? सीसीएल बॉन्डला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहेत, म्हणजे पहा टोटल 4 स्ट्रक्चर पैकी 3 स्ट्रक्चर मध्ये डबल बॉन्ड आहे आणि 1 स्ट्रक्चर मध्ये सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे डबल बॉन्ड कॅरेक्टर मोर आहे. 75% कॅरेक्टर डबल बॉन्ड इथं सीसीएल बॉन्डला, अँड देअर फोर इट इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. आणि म्हणून तो बॉन्ड कसा आहे, स्ट्रॉंग आहे. स्ट्रॉंग असल्यामुळे काय होईल, इट डज नॉट अंडरगो ब्रोकन इझिली अँड इट डज नॉट फेवर न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन, ओके? आणि SN1 मेकॅनिझम पण पॉसिबल नाहीये, SN2 मेकॅनिझम पण पॉसिबल नाहीये, हे पण आपण डिस्कस केलेलं आहे, ओके? नाउ मग आता जर समजा या हॅलोअरिनला जर समजा न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन फेवर करायची असेल तर ती रिएक्शन आपण कशा प्रकारे फेवर करू शकतो पाहता येतं. न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन तरीही रिएक्शन जर फेवर करायची असेल तर आपण कशा प्रकारे फेवर करू शकतो, ओके? नाउ सी हियर, दिस वन इज द क्लोरोबेन्झीन, ओके? आणि आपण आताच काय स्टडी केलं, इट डज नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन इझिली. बट मी इथं काय करतो पहा, ऍट 1, 4 पोझिशन, 1, 2, 3 अँड 4, फॉर एक्झाम्पल प्यारा पोझिशनला मी इथं इथं नायट्रो ग्रुप अटॅच करतो पहा, विच ग्रुप, NO2, हा मी नायट्रो ग्रुप अटॅच केला. आता या नायट्रो ग्रुपची स्पेशालिटी काय आहे पहा, दिस नायट्रो ग्रुप इट इज अ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, इट इज अ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे, ओके? आता हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करेल पहा, हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इलेक्ट्रॉन डेन्सिटी या बेन्झीन रिंग मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे विथड्रॉ करेल, खेचून घेईल, ओके? मी थोडेसे पहा इथे चेंजेस करतो, येस ओके पहा इथं कोणता ग्रुप अटॅच केलाय मी, येस इट इज अ नायट्रो ग्रुप, NO2, ओके? आणि हा नायट्रो ग्रुप कसा आहे पहा, इट इज अ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आता हा नायट्रो ग्रुप काय करेल पहा, दिस नायट्रो ग्रुप इट विथड्रॉ इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम दिस रिंग टुवर्ड्स इट सेल्फ. हा नायट्रो ग्रुप काय करेल, या रिंग मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी स्वतःकडे खेचून घेईल, बरोबर की नाही? आता पहा इथं आपण काय डिस्कस केलं होतं, हा जो सीसीएल बॉन्ड आहे कोणता, हा जो सीसीएल बॉन्ड आहे हा स्ट्रॉंग आहे असं आपण डिस्कस केलं होतं. वाय स्ट्रॉंग? बिकॉज देर इज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर,
देर इज अ डबल बॉन्ड कॅरेक्टर, एम आय राईट? इथं डबल बॉन्ड कॅरेक्टर्स आहेत, बरोबर. आता इथं जो नायट्रो ग्रुप आहे पहा, ऍट अ पॅरा पोझिशन दिस नायट्रो ग्रुप इट विड्रॉ इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम द बेन्झिन रिंग. या बेन्झिन रिंग मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी तो काय करतोय, स्वतःकडे खेचून घेतोय. कोण खेचून घेतोय? नायट्रो ग्रुप. ऍट द सेम टाइम या बेन्झिन रिंग मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी जसं तो स्वतःकडे खेचून घेतोय, तसं हा जो सी सी एल बॉन्ड आहे, या सी सी एल बॉन्ड मधली इलेक्ट्रॉन डेन्सिटी पण काय करतोय, तो स्वतःकडे खेचून घेतोय. सो नायट्रो ग्रुप इट इज अ पॉवरफुल इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. नावातच आहे पहा, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप मीन्स इट विथड्रॉ इलेक्ट्रॉन, इट पुल इलेक्ट्रॉन, तो इलेक्ट्रॉनला काय करतोय, स्वतःकडे खेचून घेतोय. सो हा जो नायट्रो ग्रुप आहे, दिस नायट्रो ग्रुप इट विथड्रॉ इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम द बेन्झीन रिंग ऍट द सेम टाइम फ्रॉम द सी सी एल बॉन्ड ऑल्सो. आणि मग इथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर खेचून घेतली पहा, सी सी एल बॉन्ड मधील जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी खेचून घेतली, तर इथं काय होईल, इथली इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज होईल. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीजेस, बरोबर. इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीज झाली तर काय होईल, सी सी एल बॉन्ड बिकम्स पहा, सी सी एल बॉन्ड बिकम्स वीक. सी सी एल बॉन्ड वीक होईल, बरोबर. पहा इनिशियली तो कसा होता, स्ट्रॉंग होता. वाय इनिशियली स्ट्रॉंग? ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर. डबल बॉन्ड कॅरेक्टर असल्यामुळे तो सुरुवातीला कसा होता, स्ट्रॉंग होता. बट इफ वी अटॅच द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, आपण जेव्हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच करतोय पॅरा पोझिशनला किंवा ऑर्थो पोझिशनला अटॅच केला तरी चालतो, देन इलेक्ट्रॉन डेन्सिटी डिक्रीजेस ऑफ सी सी एल बॉन्ड अँड सी सी एल बॉन्ड बिकम्स वीक. सी सी एल बॉन्ड कसा बनतोय, वीक बनतोय. अँड हेन्स इट अंडरगोज ब्रोकन इझिली, अँड हेन्स इट अंडरगोज ब्रोकन इझिली. तो काय होईल, इझिली ब्रेक होईल. आणि इझिली ब्रेक झाला म्हणजे तो कसा बनला, मोर रिएक्टिव्ह, बरोबर की नाही. मग मला सांगा, या क्लोरोबेन्झिनची रिएक्टिव्हिटी कशामुळे इन्क्रीज झाली, या नायट्रो ग्रुपमुळे. हा जो नायट्रो ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप विच इज ऍट द पॅरा पोझिशन, हा पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप अटॅच झाल्यामुळं त्या क्लोरोबेन्झिनची रिएक्टिव्हिटी काय झाली, इन्क्रीज झाली. रिएक्टिव्हिटी इन्क्रीज झाली म्हणजे हा जो सी सी एल बॉन्ड कसा बनला, इट बिकम्स वीक, हा वीक बनला पहा, बरोबर की नाही. आणि हा बॉन्ड वीक बनला की ऍटोमॅटिकली तो काय होणार आहे, इझिली ब्रेक होणार आहे. इझिली ब्रेक झाला की ऍटोमॅटिकली तो काय होणार आहे, हा कंपाऊंड इझिली रिएक्ट होणार आहे, बरोबर. मग हे नायट्रो ग्रुप कोणत्या कोणत्या पोझिशन्सला असतील तर मग तो बॉन्ड वीक बनेल. सो नायट्रो ग्रुप कोणत्या कोणत्या पोझिशनला असायला पाहिजे पहा, इट मस्ट बी ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, बरोबर का पहा. दिस नायट्रो ग्रुप इट मस्ट बी ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, तो ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असायला हवाय, तरच हा इफेक्ट होतो. मेटा पोझिशनला असेल तर होत नाही. त्याचं रिझन आहे, त्याचं पण मेकॅनिझम आहे, त्याचे पण रेझोनेटिंग स्ट्रक्चर स्टडी करावे लागतात. ओके, आता एवढ्या डीप मध्ये जायला नको लगेच सध्या. मग आता इथं पहा, इथं हे ऑलरेडी सर्व एक्सप्लेन केलं पहा कन्सेप्ट. इन दिस केस इथं तुम्ही तुमच्या बुकमध्ये जो मॅटर प्रोव्हाइड केलाय तोच पहा इथं. दस न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन्व्हॉल्विंग सी एक्स बॉन्ड इन हॅलोअरिन प्रोसीड्स विथ डिफिकल्टी, म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली होत नाही. हाउएव्हर द प्रेझेन्स ऑफ सर्टन ग्रुप्स ऍट सर्टन पोझिशन, बरोबर आहे की नाही. सर्टन ग्रुप म्हणजे कोणता, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आणि सर्टन पोझिशन म्हणजे कोणत्या, ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. ओके, मार्केटली ऑर मार्केबली ऍक्टिव्हेट द हॅलोजन ऑफ द अरिल हॅलाइड टुवर्ड सबस्टिट्यूशन. फॉर एक्झाम्पल, प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप पहा, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप प्रेझेंट असायला पाहिजे ऍट विच पोझिशन, ऍट ऑर्थो अँड ऑर पॅरा पोझिशन, ग्रेटली इन्क्रीजेस रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोरिन्स टुवर्ड्स विच रिएक्शन, टुवर्ड्स सबस्टिट्यूशन रिएक्शन. ओके, अगेन ग्रेटर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जेवढे मोर असतील तेवढे रिएक्शन काय होईल पहा, ग्रेटर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन, देन रिएक्शन टेक्स प्लेस फास्ट, रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस, सो ग्रेटर इज द रिएक्टिव्हिटी.
ओके एंड इफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इफ इट इज मेटा पोजिशन देन देर इज अ नो इफेक्ट. तो जर मेटा पोजिशनला असेल तर त्याचा इफेक्ट होत नाहीये. त्याला पण एक मेकॅनिझम आहे, त्याला पण रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करावे लागतात, मग ते तुमच्या पुढचे पुढं ते कन्सेप्ट तुम्हाला क्लिक होतील. तोपर्यंत फक्त हे लक्षात ठेवा, पहा तुम्हाला जर हॅलो अरिनची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज करायची असेल, हॅलो अरिनची रिएक्टिव्हिटी जर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन साठी इन्क्रीज करायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, ऑर्थो अँड ऑर पॅरा पोझिशनला काय करावं लागेल, ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करावे लागतील, अटॅच करावे लागतील. बरोबर की नाही? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लिंक करावे लागतील. फॉर एक्झाम्पल पाहता, येस पहा हिअर, इथं पहा बेसिकली जर प्लेन क्लोरोबेन्झिन असता, पहा बेसिकली जर प्लेन क्लोरोबेन्झिन असला असता हा क्लोरोबेन्झिन, ओके, आणि तुम्ही इथं 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 जो क्लोरीन आहे याला सबस्टिट्यूशन करण्याचा कितीही प्रयत्न केला आणि तुम्ही याचं कन्वर्जन फिनॉल मध्ये करण्याचा प्रयत्न केला, नॉर्मल कंडिशन्सला पॉसिबल नाहीये, इझिली पॉसिबल होत नाहीये. बरोबर, त्याचं रिझन काय? हॅलो अरेंज डज नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इझिली ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर ऍट सीसीएल बॉन्ड, हेन्स इट इज नॉट पॉसिबल. बरोबर, आता पहा इथं, बट इथं आपण काय करतोय, इथं आपण अटॅच केलं, पहा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, हा नायट्रो ग्रुप काय आहे, इट इज अ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, ओके, अँड ड्यू टू दिस इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, ओके, पॅरा नायट्रो क्लोरोबेन्झिन इट ऑन हिटिंग विथ एनएओएच, पहा रिएजंट कोणता आहे, एनएओएच, इन ऍसिडिक मीडियम इट फॉर्म प्यारा नायट्रोफिनॉल, पहा इथं काय फॉर्म झाला, प्यारा नायट्रोफिनॉल. बरोबर, इथं टेम्परेचर चेक करा, टेम्परेचर आहे 433 केल्विन. बरोबर आहे की नाही? आता सेकंड केस मध्ये पहा, सेकंड केस मध्ये इथं मी टू नायट्रो ग्रुप युज केले, पहा पोझिशन्स पहा कोणत्या कोणत्या आहेत, ओके, ही मेटा पोझिशन आहे आणि ही प्यारा पोझिशन आहे. बरोबर की नाही? आणि याच पोझिशनला जर ते लिंक झाले इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप तर त्याचा बेनिफिट होतो. पहा आता इथं मी काय करतो, पहा हे मेटा आणि पॅरा पोझिशनला काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केले. बरोबर, आता पहा इथं टेम्परेचर इथं इनिशियली 433 होतं, सेकंड रिएक्शन मध्ये मात्र पहा टेम्परेचर किती युज करावं लागलं, 403, म्हणजे टेम्परेचर डिक्रीज केल्याचा अर्थ काय, रिएक्टिव्हिटी इन्क्रीज झाली. बरोबर आहे की नाही? व्हाय रिएक्टिव्हिटी इन्क्रीजेस, नाव इन केस ऑफ सेकंड रिएक्शन टू नायट्रो ग्रुप्स आर देअर, टू इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आर देअर, अँड देअर फॉर न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची जी रिएक्टिव्हिटी आहे ती काय झाली, इन्क्रीज झाली. आणि इथं जो क्लोरीन होता त्याला सबस्टिट्यूट केलं कोणी, ओएच ने सबस्टिट्यूट केलं. ओके, इन द नेक्स्ट एक्झाम्पल पाहता इथं मी थ्री नायट्रो ग्रुप अटॅच केले ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला, सॉरी इथं माझ्याकडून बाय मिस्टेक, पहा इथं एक करेक्शन आहे, इथं मेटा नव्हे, ही कोणती पोझिशन आहे, येस बाय मिस्टेक झालं, पहा हे कोणती पोझिशन आहे, ऑर्थो. ओके, नाउ सी इथं पहा, इथं मी पुन्हा काय केलं, पहा ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला, इथं मी काय केलं, ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला पहा मी कोणता ग्रुप अटॅच केला, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. बरोबर आहे, आता थ्री इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केले म्हणजे रिएक्टिव्हिटी इन्क्रीज झाली. पहा इथं कंडिशन, जस्ट वॉर्म केले, वॉर्म्ड विथ वॉटर, नो नीड ऑफ रिएजंट, नो नीड ऑफ टेम्परेचर, रिएजंटची म्हणजे कॅटलिस्टची आवश्यकता नाही, टेम्परेचरची आवश्यकता नाही, नथिंग. बरोबर, मग हा इथं रिएक्टिव्हिटी कशामुळे इन्क्रीज झाली, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ थ्री नायट्रो ग्रुप, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ थ्री इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. गॉट इट? कन्सेप्ट लक्षात येतो का? पहा आता समजा मी जर अशी रिएक्शन करण्याचा प्रयत्न केला, पहा हा क्लोरोबेन्झिन, ओके, आणि याला इथं नायट्रो आहे, पहा आणि इथं मी रिएक्शन करण्याचा प्रयत्न केला, ओके, पहा एनएओएच, टेम्परेचर पहा 433 केल्विन आणि इथं ऍसिडिक कंडिशन, पहा इज इट पॉसिबल, ही रिएक्शन पॉसिबल आहे का? पहा बरं, हा जो नायट्रो ग्रुप आहे 1 2 3 हा कोणत्या पोझिशनला आहे, मेटा पोझिशनला आहे. बरोबर, मग मेटा पोझिशनला जर नायट्रो ग्रुप असेल, इफ इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इफ इट इज ऍट द मेटा पोझिशन देन इट डज नॉट इन्क्रीज द रिएक्टिव्हिटी ऑफ द हॅलोरिन, तो हॅलोरिनची रिएक्टिव्हिटी इन्क्रीज करत नाही, देअर फॉर दिस रिएक्शन इज नॉट पॉसिबल. बरोबर, मग इथं एक मेटा ग्रुप असू द्या एका पोझिशनला किंवा दुसऱ्या पोझिशनला, इथंही मेटा ग्रुप असू द्या,
मेटा पोझिशनला जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तेव्हा रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होईल का? नाही होणार. रिएक्टिव्हिटी केव्हा इन्क्रीज होईल? व्हेन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर ऍट द ऑर्थो अँड ऍट पॅरा पोझिशन. ते ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला असतील तरच रिएक्टिव्हिटी इन्क्रीज होईल, मेटा पोझिशनला असताना होणार नाहीये. गॉट इट? ओके. सो दिस वन इज द न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलोअरिन. ओके. आता एक क्वेश्चन दिलाय पहा, इथं काय क्वेश्चन आहे पहा. येस, पहा क्वेश्चन काय आहे. कॅन यू टेल कन्वर्जन ऑफ क्लोरोबेन्झिन टू फिनॉल. पहा, क्लोरोबेन्झिनचं कन्वर्जन फिनॉलमध्ये. ओके. बाय एक्विएस सोडियम हायड्रॉक्साइड रिक्वायर्स हाय टेम्परेचर अबाउट 623 केल्विन अँड हाय प्रेशर. बरोबर का? पहा, येस, त्यासाठी हाय टेम्परेचर हाय प्रेशर का रिक्वायर्ड असे विचारले. पहा, बेसिकली पहा, इन केस ऑफ दिस क्लोरोबेन्झिन देर इज नो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. प्लेन क्लोरोबेन्झिन, बरोबर आहे का नाही? क्लोरोबेन्झिन हा प्लेन आहे, इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे का? नाहीये. ओके. सो क्लोरोबेन्झिन मीन्स हॅलोअरिन. इट डज नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन इझिली बिकॉज ड्यू टू डबल बॉन्ड कॅरेक्टर ऍट सीसीएल बॉन्ड. इथं जो सीसीएल आहे त्याला डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे अँड देअरफोर इट इज अ स्ट्रॉंग बॉन्ड. ओके. अँड हेन्स इट इज नॉट फेवर न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन. तो न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन फेवर करत नाही. अँड देअरफोर जर समजा आता रिएक्शन तर फेवर करत नाही पण तुम्हाला ओढून ताणून रिएक्शन करायचे तर तुम्हाला ड्रास्टिक कंडिशन यूज करावे लागतील. येस, विच कंडिशन? ड्रास्टिक कंडिशन. पहा, ड्रास्टिक कंडिशन. आता ड्रास्टिक कंडिशन म्हणजे काय हो? ड्रास्टिक कंडिशन मीन्स हाय टेम्परेचर. ओके. देन हाय प्रेशर. ओके, हाय टेम्परेचर, हाय प्रेशर. बरोबर. मग पहा इथं 623 केल्विन यूज केलं टेम्परेचर. प्रेशर पहा किती आहे, 300 एटमॉस्फिअर प्रेशर आहे. 300 एटमॉस्फिअर प्रेशर म्हणजे पहा व्हेरी हाय प्रेशर. ओके. इमॅजिन करा जे नॉर्मल प्रेशर असतं, आपण नॉर्मल प्रेशर ते 1 एटमॉस्फिअर असतं नॉर्मल प्रेशर. म्हणजे आता जे नॉर्मल प्रेशर असतं सराउंडिंग मध्ये ते किती असतं? 1 एटमॉस्फिअर. आपण जेव्हा सी शोरला जातो समुद्र किनारी, बरोबर की नाही? पहा, आपल्या कानावरती प्रेशर पडतो, आपल्याला जाणवतं हवेचा झोत, तो जो प्रेशर आहे नॉर्मल प्रेशर तो असतो 1 एटमॉस्फिअर. प्रेशर ऍट द सी शोअर इट इज नॉर्मल प्रेशर 1 एटमॉस्फिअर. बरोबर आहे की नाही? आणि मग त्याच्या 300 टाइम्स मोर प्रेशर आहे हा, सो इट इज अ व्हेरी हाय प्रेशर. बरोबर. पहा, आपण जेव्हा इथं एकच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला होता, पहा इथं जस्ट ओनली वन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला, तर टेम्परेचर पण पहा 433. म्हणजे जर समजा प्लेन क्लोरोबेन्झिन असेल, प्लेन, आणि याची जर रिएक्शन करायची म्हटलं न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन, तर पहा किती इथं डिफरन्स किती आहे. पहा, आय थिंक टेम्परेचर आपण किती युज केलं होतं, पहा 623 केल्विन. बरोबर आहे की नाही? पहा, 623 केल्विन. बरोबर आहे की नाही? न्यूक्लिओफाइल ओ एच मायनस प्रेशर किती आहे 300 एटमॉस्फिअर. पहा, म्हणजे व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचर, व्हेरी हाय प्रेशर इज रिक्वायर्ड. आणि जस्ट समजा इथं एक जरी समजा जस्ट इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच झाला, तर पहा टेम्परेचर डिक्रीजेस अप टू 433. देर इज अ नो नीड ऑफ प्रेशर. ओके. सो इन केस ऑफ क्लोरोबेन्झिन इट इज अ प्लेन क्लोरोबेन्झिन, देर इज नो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अँड हेन्स दिस हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर इज रिक्वायर्ड. ओके. सो पहा, आपण कोणता कन्सेप्ट स्टडी केला. सो बेसिकली पहा, हॅलोअरिन्स न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन इझिली फेवर करत नाहीत. बरोबर. ते का फेवर करत नाहीत ते पण आपण इथं स्टडी केलं. समजा प्लेन आहे अल्किल हॅलाइड, अल्किल हॅलाइड मात्र पहा इझिली फेवर करतो. बरोबर आहे की नाही? येस. पहा, समजा मी इथं यूज केला एक्विएस केओएच, पहा इझिली फेवर करतो हा रिएक्शन. इझिली कशी होती रिएक्शन? पहा, येस, पहा इन दिस वे तुम्हाला मेन प्रोडक्ट कोणता मिळतो. पहा, येस, इन दिस केस तुम्हाला मेन प्रोडक्ट मिळेल CH3 CH2 OH, दॅट इज अ इथिल अल्कोहोल, प्लस साइड प्रोडक्ट कोणता मिळाला? KCl. सो अल्किल हॅलाइड अंडरगोज न्यूक्लियोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन इझिली, बट अरिल हॅलाइड, बरोबर आहे का? बट
अरिल हॅलाइड इथं आपण कन्सिडर करूया क्लोरोबेन्झिन, बरोबर आहे की नाही? नॉर्मल कंडिशन्सला रिएक्शन होते का? येस, नॉर्मल कंडिशन्सला पहा, देर इज नो रिएक्शन ऍट नॉर्मल कंडिशन्स, देर इज अ नो रिएक्शन ऍट नॉर्मल कंडिशन्स. मग का होत नाही ते रिझन्स पण आपण स्टडी केले. ओके, मग पाहता इथं हॅलोरिन इट डज नॉट अंडरगो न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. मग तो कोणती रिएक्शन फेवर करतो? तर तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फेवर करतो. ओके, मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन का फेवर करतो आणि मग कोणत्या कोणत्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन फेवर करतो हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये काय करूया, स्टडी करूया. ओके, सो दिस वन इज द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलोरिन्स.